कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. भारताच्या सर्व शेतकरी बांधवांना एफपीओचे पदाधिकारी आणि एफपीओचे सदस्य असे शेतकरी मित्रांना कॉटन गुरुचा सादर नमस्कार. शेती आणि समृद्धी हे आमचा विषय आहे. आमचं मिशन आहे की या दोघांना जोडायचं आहे. खूप अंतर आहे महाराष्ट्रामध्ये शेती आणि समृद्धीमध्ये, पण हे मिशन घेऊन आम्ही कॉटन गुरु मागच्या 15 वर्षापासून तरी आम्ही धावपळ करत आहोत की हा अंतर कसा कमी करायचा महाराष्ट्रामध्ये. भारतामध्ये खूप विविधता आहे. आपण म्हणतो की दर 50 किलोमीटर मध्ये भाषा बदलते, दर 25 किलोमीटर मध्ये मातीची तासीर बदलते भारतामध्ये, पण शेती आणि समृद्धी हे तर नाही बदललं पाहिजे. 11 करोड रजिस्टर्ड शेतकरी आहेत भारतामध्ये. भारत एक गावामध्ये बसलेला देश आहे. अजून पण शहर आणि गावचं तुम्ही जर प्रमाण बघणार तर खूपच मोठा प्रमाण गावांचा अजून पण आहे. शेती हे आवकचं साधन खूप मोठ्या प्रमाणात भारतीय लोकांचा आहे, पण या शेतीमधून आवक कशाला होत नाही आणि आवक झाली तर तितकी कशाला होत नाही की आपण त्याला समृद्धी म्हणू शकतो. कशी मिळवायची हे धनलक्ष्मी, काय गुरु केली आहे धनलक्ष्मी मिळवण्यासाठी, हेच धावपळ कॉटन गुरुची आहे. आणि हेच गुरु केली आपल्या समोर आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही धावपळ करत आहोत. 15 वर्ष तर आम्ही तुमच्यापर्यंत आलो, शेतामध्ये आलो, खूप क्षेत्रांमध्ये आम्ही वर्कशॉप घेतल्या आणि कॉटन गुरु प्रदर्शन खेळता निर्माण केला आणि शेतकऱ्यांसंगती राहून त्यांचा शेतामध्ये उत्पन्न आणि गुणवत्ता वाढवून देणे आणि त्यानंतर विपणनसाठी त्यांना सप्लाय चेन बनवून देणे हे काम केलं. पण आता ते एक एक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं आता कोरोना काळमध्ये तर शक्य नाही, तेव्हाही नव्हतं, पण आमची एक चॅलेंज आम्ही स्वतःला दिली होती की 1 लाख शेतकऱ्यांपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे म्हणून हे करत होतो आम्ही. पण आता कोरोनाने एक नवीन संधी दिली आहे. आपल्या घरी बसून आपल्या समोर आम्ही आता पोहोचू शकतो. टेक्नॉलॉजी बघा, किती शेतकरी आजच्या कार्यक्रमामध्ये जुटले आहे, पण 3 महिना अगोदर 6 महिना अगोदर किती शेतकरी अशा कॉन्फरन्स आणि वेबिनारवर घरी बसून केव्हाही जुटले होते. तरी एक मोठी संधी दिली आहे तंत्रज्ञानाने आपल्याला, याचा फायदा घेतला पाहिजे. असंच एक तंत्रज्ञानचा उपयोग कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन करणार आहे. एक ऍप लॉन्च करून, एक मोबाईल ऍप्लिकेशन. तुमच्याकडे खूप मोबाईल ऍप्लिकेशन असू शकतात, तुमच्या मोबाईलमध्ये जागाची पण कमतरता होऊ शकते, पण तुम्हाला जे व्यवसायामध्ये काम येणार आहे, व्यापार तुम्हाला करण्यामध्ये मदत करणार आहे आणि शेतीमधून समृद्धीपर्यंत जे पोहोचवणार आहे, असे किती मोबाईल ऍप तुमच्या मोबाईलमध्ये आहे. तर या ऍपसाठी जागा तुम्हाला बनवायचीच आहे आणि ज्या दिवशी आम्ही हे लॉन्च करू सर्वांना त्याची जाणीव होणार आहे आणि एकही दिवस न घालवता तुम्ही ते ऍप इमिडिएटली डाउनलोड करायचं आहे. कारण शेती आणि समृद्धी याच्यामधून अंतर आपण कमी करणार आहोत आणि हे आपल्या दोघांचा मिळून प्रयास असला पाहिजे. कॉटन गुरु आणि एफपीओ, कॉटन गुरु आणि शेतकरी आणि एफपीओ आणि शेतकरी, हम सब टीम में बना के काम करने वाले. और जो टीम में ताकत है वो अकेले में नहीं. हे ऍप बनणार, तुमचा व्यवसाय वाढणार, तुम्हाला व्यापार मिळणार आणि त्याच्या नंतर जे आपल्याला खूप मोठे मोठे प्रकल्प करायचे आहे ते करण्यासाठी एफपीओ मार्फत आम्ही खरेदाराला आपल्या दारापर्यंत आणणार आहोत आणि पेमेंट पण सुनिश्चित करणार आहोत की वेळेवर पैसे शेतकऱ्यांना एफपीओ मार्फत मिळाले पाहिजे. एफपीओला जेव्हा भांडवल पाहिजे तेव्हा ती भांडवल वेळेवर मिळाली पाहिजे. एक स्कीम आता जे सुरुवात ज्यांनी केली ती आहे समर तुपकर. समर तुपकर एक कृषी विद्यार्थी आहे. तर आपल्याला कोणाला ठाऊक आहे की कृषी विद्यार्थ्यांसाठी भारतीय सरकारने एक नवीन स्कीम आणली आहे. तर आपले मुलं बाळ कृषी शाळेत आणि कृषी कॉलेजमध्ये शिकत असतील तर त्यांना हा फायदा इमिडिएटली घेतला पाहिजे. नाबार्ड
च्या मार्फत ने हे स्कीम आली आहे 36 ते 44% त्याचा वर सबसिडी मिळणार आहे, लोन वर 20 लाख पर्यंत लोन मिळणार आहे आणि ते एग्री क्लिनिक आणि एग्री बिझनेस सेंटर या स्कीम मध्ये हे लोन मिळणार आहे आणि 45 दिवसाची ट्रेनिंग पण मिळणार आहे. असे खूप सारे स्कीम आहे, स्मार्टची स्कीम आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जिनिंग बनवू शकता, ज्याच्या तुम्ही कापसाशिवाय दुसरे जे पीक आहेत त्याच्यासाठी एक सप्लाय चेन तुम्हाला बनवता येणार आणि खूप मोठा फायदा होतो. 60% सरकार निवेश करणार आहे, 40% फक्त तुम्हाला काढायचे आहे आणि ते पण जर बिझनेस प्लॅन असला तर 1-2 वर्षामध्ये तुम्ही आरामात काढू शकता. पण ते बिझनेस प्लॅन आहे का आणि नाही तर बनवून देणार कोण? आपल्याकडे सीईओ आहे, थोड्या एफपीओ कडे, जास्तीत जास्त एफपीओ कडे सीईओ नाही आहे कारण की परवडत नाही, अजून आवक त्याप्रमाणे झालेली नाही. तर कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन हा तुमचा सीईओ सपोर्ट आहे. तुमचे जर सीईओ असतील तर आम्ही त्यांना अजून सपोर्ट करू, सीईओ नसतील तर आम्ही सीईओ बनून काम करू तुमच्यासाठी. हे उद्देश आहे तुम्हाला बिझनेस प्लॅन एक बनवण्यामध्ये, बिझनेस प्लॅन बनवून त्याला कसं शेतावर आणि मार्केटमध्ये त्याला इम्प्लिमेंट करायचं, त्या प्लॅनला एक रूप रंग देऊन खरीदारापर्यंत कसं पोहोचायचं, हे जितकं दिसतंय तितकंच कठीण आहे पण अशक्य नाही. आणि या अशक्याला शक्य करून दाखवणं हेच आमचा उद्देश आहे कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनचा. पण त्याच्यासाठी साथ सहकार पाहिजे तुमच्या एफपीओचं पदाधिकारी जे आहे त्यांचा, कारण की तुम्ही पुढारी आहात, तुम्ही बघू शकता की काय काय पुढे चांगलं होणार आहे, चांगलं दिसत आहे काय. तुम्ही रस्ते जे घेतले होते आतापर्यंत 2-5 वर्ष जर आपल्या एफपीओ ला झाली आहेत तर तुम्ही खूप ऊच नीच बघितली आहे, तर काय तुम्हाला फायदेशीर आहे आणि काय तुम्हाला नुकसान करत आहे त्याची जाणीव आपल्याला आहे. लोकांना ओळखा, समयला ओळखा आणि संधीला ओळखा, असं आमचं आवाहन आहे तुम्हाला.